नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओ विनर या युट्यूब चॅनलवर एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीला परवानगी मिळालेली आहे ये आणि येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला होणार आहे सुरुवात शिक्षक भरतीच्या संदर्भात प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भात माननीय विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त व अजित पवार उपमुख्यमंत्री यांची सुमारे दीड तास चर्चा झाली आणि त्यामधूनच महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न सर्वच्या सर्व मुद्दे अत्यंत महत्त्वाचे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पहिला महत्त्वाचा मुद्दा बघूया मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के पदकपातीचा तर मित्रांनो लक्षात असू द्या की मागासवर्गीयांची पन्नास टक्के पदकपात ही या शिक्षक भरतीमधून केलेली आहे अर्थातच पहिल्या टी आय टीमधून केलेली आहे आणि त्यामुळेच ह्या कपात केलेल्या सर्वच्या सर्व जागा याच शिक्षक भरतीमधून भरण्यात येणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये जाग ह्या जागा भरण्यासाठी मान्यतासुद्धा मिळालेली आहे परंतु काही कारणास्तव ह्या जागा लवकर भरल्या गेल्या नाही आणि त्यानंतर आता आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि लवकरच ह्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत आणि या जागांची भरतीसुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच केली जाणार आहे इतर सर्व प्रवर्गाची बिंदूनामावली पूर्ण होती परंतु मागासवर्गीय उमेदवारांची बिंदूनामावली अपूर्ण असल्याकारणाने पवित्र पोर्टलवर ह्या जागा पहिल्यांदा येऊ शकल्या नाही आहेत आणि आता बिंदूनामावली पूर्ण असल्याकारणाने ह्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत तथापि न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्यापही या संदर्भात बाकी आहे तरीसुद्धा ह्या जागा आता पवित्र पोर्टलवर येण्यासाठी कोणतीही अडचण नसणार आहे त्यानंतर बघूया टी टी अपात्र शिक्षकांच्या संदर्भात टी टी अपात्र शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश मान्य न्यायालयाने दिलेले आहेत तरीसुद्धा अद्यापपर्यंत या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या था नाही आहेत याला कारणही तसेच आहेत की हे शिक्षक यांनी वेळोवेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे आणि दिलेल्या आदेशावर स्थगिती आणण्यास हे शिक्षक यशस्वी ठरले आहेत या शिक्षकांची सेवा समाप्ती झाल्यास त्या ठिकाणी टी ई टी धारकांना संधी उपलब्ध होणार आहे कारण दिलेल्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येऊन त्या ठिकाणी टी ई टी उत्तीर्ण शिक्षकांना संधी देण्यात यावी टी ई टी अपात्र शिक्षक सेवा समाप्तीबाबत माननीय औरंगाबाद न्यायालयात शासनाच्या वतीने अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात आले त्याची प्रत प्रतिवादी लोकांनी मागितली त्यामुळे पुढील सुनावणी ही चौदा जानेवारीला होणार आहे चौदा जानेवारीला होणाऱ्या सुनावणीमध्ये या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे निर्णय दिले जातात की आणखी यांना सूट देण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे इतर राज्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी टी ई टी अपात्र शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची संधी देण्यात आलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये या संदर्भात निर्णय देऊन एक वर्ष होत आलं परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही आहे त्यानंतर माजी सैनिकांच्या जागा कन्व्हर्ट करण्याला होणारा विरोध सोबतच माजी सैनिकांनी टाकलेली याचिका आणि कायदेशीर बाबी बघता माजी सैनिकांच्या जागा ह्या पवित्र पोर्टलला येणार नाही आहेत हे आता उघड झालं आहे आवश्यक पात्रतेचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्या जागा त्या त्या, त्या संवर्गामध्ये कन्व्हर्ट करण्याचा शासनाचा किंवा मा प्रशासनाचा मानस होता परंतु त्याविरोधात खुद माजी सैनिकांनीच याचिका दाखल केलेल्या आहेत आणि या याचिकेचा निर्णय अद्यापही लागलेला नाही आहे त्यानंतर विचार करूया दुसऱ्या टी आय टीच्या संदर्भात दुसऱ्या टी आय टीच्या संदर्भात सध्या कोणत्याही हालचाली सुरू नाही आहेत परंतु या चर्चेमध्ये डी एड बी एडसोबतच टी ई टी किंवा सी टी ई टी धारकांची बहुसंख्येपदे राज्यामध्ये रिक्त आहेत यावर चर्चा करण्यात आली ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टी आय टीच्या संदर्भात विचार करण्यात येणार आहे असे सुद्धा संकेत दिसत आहेत आणि दगो जगताप यांनीसुद्धा या मुद्द्याला दुजोरा दिला होता की ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टी आय टीच्या संदर्भात आपल्याला नियोजन करता येणार आहे त्यानंतर शिक्षण सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे की त्यांना सध्या सहा हजार ते आठ हजार एवढे मानधन मिळत आहे आणि एवढ्या मानधनामध्ये त्यांचा संसाराचा गाढा ओढणं अतिशय कठीण आहे त्यामुळेच शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासाठी किंवा शिक्षणसेवकांच्या मानधनामध्ये वाट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची निवेदने देण्यात आलेली आहेत आणि उपसंचालक यांनीसुद्धा शिक्षण आयुक्त यांच्याकडे शिक्षणसेवकांचे मानधन दुप्पट करण्यात यावे यासाठी प्रस्ताव सादर केला होता परंतु या प्रस्तावावर चर्चा न होता हा प्रस्ताव अद्यापही धूळ खात पडलेला आहे परंतु सध्या आपल्यासोबत अत्यंत महत्त्वाचं अपडेट हे आहे की शिक्षणसेवक रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथून मंत्रालयात सादर केला आहे त्यावर विचार होऊन त्याबाबत शासन निर्णय लवकरच निघणार आहे शिक्षणसेवक रद्द या प्रस्तावावर मंत्रिमंडळामध्ये चर्चा केली जाणार आहे आणि मंत्रिमंडळ जो निर्णय देणार आहे त्यानुसार शिक्षण सेवकांचे मानधन वाढवायचे की शिक्षणसेवक ही प्रक्रिया रद्द करावी हे आपल्याला नंतर कळणार आहे परंतु एवढं मात्र निश्चित की लवकरच एकतर शिक्षण सेवकांचे मानधन हे वाढणार आहे किंवा शिक्षणसेवक कालावधी हा रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे ब्रिज कोर्सच्या संदर्भात ज्या उमेदवारांची बी एड डी एड आणि टी टी एक उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना एक ते पाचसाठी संधी देण्यात येणार आहे ब्रिज नुसार परंतु या उमेदवारांना नियुक्तीनंतर काही कालावधीनंतर ब्रिज कोर्स हा पूर्ण करावा लागणार आहे अन्यथा या उमेदवारांची सेवा समाप्ती होणार आहे परंतु हा ब्रिज कोर्स महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येऊ नये यासाठी काही उमेदवारांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत राज्यामध्ये जर ब्रिज कोर्स लागू केला तर त्या ठिकाणी बी एडवाले डी एडवाल्यांच्या जागेवर लागू शकणार आहेत आणि म्हणूनच ज्या उमेदवारांची डी एड झालेली आहे त्यांच्यामार्फतच ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे याचिकेचा क्रमांक आहे एकोणतीस छप्पन ऑब्लिक दोन हजार एकोणावीस माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याचिका दाखल केलेली आहे औरंगाबाद न्यायालयामध्ये विशेष महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रामध्ये ब्रिज कोर्स, कोर्स अस्तित्वात आहे आणि त्या आधारावरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ब्रिज कोर्स अस्तित्वात आणला किंवा यावर काही महिन्यांपूर्वी निर्णय दिला गेला त्यासोबतच पवित्र पोर्टलशी संबंधित आणखीसुद्धा काही याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत या याचिकांना बाजूला ठेवून शिक्षित भरतीची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे विज्ञान व गणितांच्या जागांच्या संदर्भात या ठिकाणी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर बी एम सीने काही उमेदवारांना नियुक्ती ना नाकारली आणि नियुक्ती नाकारली या कारणास्तव की त्या उमेदवारांचे एक ते दहापर्यंतचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले होते तर यांच्यासंदर्भातसुद्धा निर्णय काय घेतला जाणार आहे यांना बी एम सीमध्येच नियुक्ती दिली जाणार आहे की दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये या उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे याबाबत स्पष्टता अद्यापही नाही आहे त्याचबरोबर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये ज्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे म्हणजेच ज्या उमेदवारांना जास्त गुण असूनसुद्धा त्यांचे नाव पहिल्या मेरिट लिस्टमध्ये आले नाही अशा उमेदवारांना संधीही दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये मिळणार आहे दुसरी मेरिट लिस्ट असणार आहे पहिल्या यादीतून जी पदे रिक्त राहिली त्या पदांसाठीची ही पदे खाजगी संस्थेवरील भरतीच्या अगोदर भरली जातात की नंतर भरली जातील ही आपल्याला येत्या काही दिवसामध्येच कळणार आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा आणि त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद